Good evening. Good evening, sir. Okay, however, या conjunction सब वापर पाहतो आपण. However, conjunction हे construction किंवा comparison साठी वापर जातो आणि त्याचा अर्थ होतो जरी किंवा तरी. Okay, माझ्या सर्वांनी उदाहरण बोलायचं आहे. Mahesh has got good marks in the exam. Good marks in the exam. However, he couldn't get a job. जरी महेशला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळाले आहेत तरी सुद्धा त्याला जॉब मिळू शकला नाही. India is developing fast. However, developed countries are not ready to make their products in our country. India hai जलदगतीने विकसित होत असले तरी सुद्धा पूर्ण विकसित राष्ट्र आपल्या देशामध्ये त्यांचे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी तयार नाही. My sister has got good qualifications. However, she could not get a good boy as a life partner. जरी माझी बहीण चांगले क्वालिफिकेशन वाली असली तरी सुद्धा तिला एक लाइफ पार्टनर म्हणून चांगला मुलगा मिळू शकला नाही. My mathematics is the best. However, I could not make my career in maths. माझं गणित हे the best असलं तरी मी गणितामध्ये माझं करिअर बनवू शकलो नाही. अशा प्रकारे हवेवरचा वापर करून आपली इंग्रजी समृद्ध बनवा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.